नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम मी तुमचा मित्र अजित वावोळ आणि आपलं आवडतो युट्यूब चॅनल जे किसानमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहे योग्य वेळी थ्रिप्स कंट्रोल कसे कर करायचे थ्रिप्समुळे नाना म्हणता पार आपले पिकं या ठिकाणी बर्बाद होतात पिकं या ठिकाणी थ्रिप्स पूर्ण खाऊन टाकतात आणि त्याच्यावर व्हायरस सारखा प्रकार येतो मग ते मिरची वर्गीय पिकाला ह्या ठिकाणी जास्त उद्भवतात तर मित्रांनो हे थ्रीप्स काय येतात कशामुळे येतात त्यापासून काय काय नुकसान होऊ शकतं त्याच्यावर संभावित उपाय काय काय आहेत आणि येऊ नये यासाठी या आपण काय करू शकतो या ठिकाणी या गोष्टीवर आज आपण प्रकाश टाकणार आहे तर मित्रांनो प्रथमतः आपल्या पिकावरती थ्रीप्स आलेत का याची काळजी घ्यायची आहे मग थ्रीप्स ते लाल कोळीमध्ये असू द्या किंवा कोणत्याही प्रकारच्या असू द्या वेगळ्या प्रकारचे कीटक असू द्या ते जर आले असतील किंवा आलेत का याची जर आपल्याला खात्री पटत असेल तर या ठिकाणी त्याला स्प्रे घ्यायचा आहे पण ते चेक कसे करायचे आपल्या पिकावर थ्रिप्स आलेत म्हणून जर मल्चिंग पेपर असेल तर मल्चिंग पेपरवर खाली थ्रिप्स जमलेल्या नक्कीच दिसतात आणि जर दिसत नसेलही तर या ठिकाणी आपला सफेद पेपर आहे तो सफेद पेपर घ्यायचा आहे सफेद पेपरवर त्या ठिकाणी आपलं झाड थोडंसं झटकायचं आहे आणि झाड झटकल्यानंतर जर आपल्या त्या ठिकाणी सफेद पेपर असल्यामुळं त्याच्यावरती लगेच दिसणार आहेत आपल्याला ते छोटे छोटे थ्रिप्स असतात या ठिकाणी ते आपल्याला पाहायचे त्याच्यावर जर ते तर या ठिकाणी खात्री करून घ्यायची का ते आपले थ्रीप्स आपल्या पिकावरती आलेले आहेत जर सफेद कागदावर आपल्याला पाहायचं नसेल तर या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवर सगळ्यात सोपा उपाय आपल्या मोबाईल चोईस सोबतच असतो मोबाईलच्या स्क्रीनवर या ठिकाणी ते झाडाचा आपला थोडासा शेंडा आ, झटकून पाहायचं आहे जर आपल्या पिकावरती जर थ्रिप्स असतील तर मोबाईलच्या स्क्रीनवरती आपल्याला लगेच ताबडतोब दिसतील की ती बारीक असते तर ते लगेच ताबडतोब दिसतात तिसरा उपाय जर आपल्याला पाहिजे नसेल तर या ठिकाणी पिवळी चिकट आपल्या ठिकाणी आपल्या शेतात लावायचे आहेत त्याचा एकदम विलक्षण असा फायदा या ठिकाणी आपल्याला होतो थ्रिप्सचा जर अटॅक झाला असेल तर आपल्या पिकामध्ये कोणकोणता बदल होतो तर सगळ्यात महत्त्वाचा झाडाची पाणी वरच्या दिशेला म्हणजेच आकाशाच्या दिशेला या ठिकाणी अशी वरती होत आहेत पाने अशी सपाट किंवा खालच्या बाजूला राहत नाहीये ती आकाशाच्या दिशेने होतात म्हणजे समजून जायचं आपल्या पिकावरती थ्रिप्स आलेला आहे शंभर टक्के अटॅक आपल्या थ्रिप्सवर आपल्या पिकावर थ्रिप्सा झालेला आहे आता यातून काय काय नुकसान होतं आता यातून काय काय नुकसान होतं याचा जर विचार केला तर आपल्या पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही आणि जर शाकीय वाढ जर व्यवस्थित झाली नाही झाडाची पूर्ण वाढ या ठिकाणी जर झाली नाही तर साहजिकच आपल्या त्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार आहे म्हणून या ठिकाणी थ्रीप्स जर आले असतील किंवा येणार असतील तर याची काळजी घ्यायची आहे तसेच थ्रीप्सने प्रकाश संशोषण क्रिया व्यवस्थित होत नाहीये म्हणजे जे फोटोथिन्सेसिस क्रिया आहे ती व्यवस्थित होत नाहीये कारण जर कीटकांनी किंवा थ्रिप्सने जर रस शोषून घेतला तर ती कशी काय व्यवस्थित होईल प्रकाश संश्लेषण क्रिया त्यामुळे ही क्रिया व्यवस्थित झाली नाही तर झाड स्वतःचा अन्न स्वतः बनू शकणार नाही आणि त्याचाच परिणाम झाडाच्या वृत्तीवरती होणार आहे आणि त्याने पुन्हा एकदा परिणाम या ठिकाणी आपल्या उत्पन्नावर होणार आहे तसेच जर थ्रीप्स जर आले आणि त्याने आपले जर आ, आ, पीक जर फळात असेल आणि जर थ्रीप्स आले थ्रीप्स जर आले तर या ठिकाणी आपल्या पिकावरती जे फळं लागणार आहेत त्या फळांवरती जर ती कवळी फळं असल्यावरती थ्रिप्स त्या फळांना नक्कीच त्यांचंही रस शोषायचं काम ते करतात आणि रस शोषल्यामुळं या ठिकाणी आपल्या फळांना सफेद असे प्रकारचे चट्टे पडतात आणि जसं जसं फळ मोठं होत जाईल तसेच ते चट्टेही मोठे मोठे होत जातात आणि या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये त्याचा कमी किंमत मिळते त्याचा परिणाम आपल्या ठिकाणी उत्पन्नावरती होतो म्हणजे थ्रिप्सचा कुठलाही आपल्याला फायदा होत नाही पण चारही बाजूने या ठिकाणी तोटा नक्की मात्र होतो त्यामुळं हा तोटा टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे जे आपण पाहणार आहेत आता थ्रिप्स केव्हा येतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा या ठिकाणी आपला स्प्रे उशिरा होतो आमुषा पौर्णिमेला या ठिकाणी थ्रिप्स येण्याची दाट शक्यता असते तसंच आकाशात जेव्हा जेव्हा ढग जमा होतात तेव्हा तेव्हा नायट्रोजनचं प्रमाण या ठिकाणी वाढलं जातं आणि नायट्रोजन वातावरणात वाढलेलाच असतो आणि प्लस आपण या ठिकाणी आपल्या ड्रिपने असन किंवा पाटपाराने असन या ठिकाणी आपण जर त्याला नायट्रोजन दिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाडाची ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि झाडाची ग्रोथ व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी कवळेपानं मोठ्या प्रमाणात येतात आणि थ्रिप्स नेमका कवळ्या पानावरती अटॅक करतो आणि एकदा कवळ्या पानावरती अटॅक केला कसा अजिबात आपल्या संपूर्ण पिकाला त्या ठिकाणी बर्बाद करायचं काम सुद्धा थ्रिप्स करू शकतो म्हणून या ठिकाणी ती एक काळजी घ्यायची आता हा थ्रिप्स कंट्रोल कसा करायचा तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पिकात आपल्या शेतात या ठिकाणी चिकट सापळे यांचा वापर करायचा आहे चिकट सापळ्याचा जर वापर केला आपण तर बऱ्यापैकी म्हणजे खूप नाही पण चांगल्यापैकी ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे थ्रीप्स आलेला आपल्याला समजणार आहे पान मजबूत आणि थोडंसं जाड कसं होईल याचा विचार करायचा आहे आणि पान मजबूत आणि जाड करण्यासाठी सिलिकॉनचा वापर करायचा आहे स्प्रेमध्ये त्याचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे आणि जमिनीतून सुद्धा या ठिकाणी सिलिकॉन द्यायचं त्या ठिकाणी काम करायचं आहे जेणेकरून आपली पानं रफ बनतील आणि ज्यावेळेस पानं रफ बनणार आहे त्यावेळेस आपला सहज्याचा फायदा होणार आहे वेगवेगळी ऑर्गॅनिक औषधं आहेत त्यांचा उपयोग करायचा आहे नीम ऑइल असेल फिश ऑइल असेल यांचा विशेष वापर करायचा आहे आणि अजूनही जे जे वेगवेगळी औषधं आहेत यांचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे व्यंकटेश आयग्रोज या ठिकाणी सुप्रीम नंबर वन हे एक या ठिकाणी औषधं ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला पानं रफ करण्यासाठी या ठिकाणी आपला उपयोग होईल त्याचा आणि अजूनही वेगवेगळे वे औषध या ठिकाणी जैविकमध्ये असतील ऑर्गॅनिकमध्ये असतील तर या ठिकाणी तीही आपण वापरायची आहेत आता थ्रिप्स आल्यानंतर केमिकलमध्ये कोणकोणते आहेत तर मित्रांनो डेलिकेट दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एलचा उपयोग करायचा आहे डेलिकेटसुद्धा या ठिकाणी त्याचा उपयोग होतो आभासी नसेल काही औषधं असेच काहीतरी फक्त आळयांवरती चालतात परंतु त्यांचा थ्रीप ही आपल्याला विशेष या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून तीही या ठिकाणी वापरायची आहेत तसेच कराटे असेल कराटे या ठिकाणी हे चांगला रिझल्ट देणारं औषध आहे आणि खूप चांगल्यापैकी जुना औषध आहे याचाही आपण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एलचा वापर करायचा आहे पदान असेल ते दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एलचा वापर करायचा आहे डेसिस हंड्रेड हे जे औषध आहे तेही दोनशे लिटर पाण्यासाठी या ठिकाणी शंभर एम एलचा वापर करायचा आहे असे वेगवेगळे या ठिकाणी कॉन्टॅक्ट फंगी साईड आपल्या या ठिकाणी कीटकनाशकं या ठिकाणी फवारायची आहेत जेणेकरून आपल्याला त्यांचा फायदा आणि आपल्या पिकावरचा थ्रिप्स या ठिकाणी कंट्रोल होईल मित्रांनो थ्रिप्स येऊ नये यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपली पानं आधीच रफ जाड बनवून घ्यायची म्हणजेच आपल्या पिकाला ठिकाणी तुम्ही पाण्यातूनही सिलिकॉन द्यायचं आहे आणि स्प्रेमधूनसुद्धा सिलिकॉन युक्त जे औषधं आहेत ती घ्यायची आहे जेणेकरून आपलं पान या ठिकाणी रफ होईल जाड होईल आणि जाड झाल्यानंतर या ठिकाणी जे कीटक कि आहेत किंवा थ्रीप्स आहेत यांना आपल्या या ठिकाणी पाणारा जर प्रकाश संशोधन किंवा आपली जर व्यवस्थित होत राहिली तर आपला काहीच प्रॉब्लेम येत नाहीये तसंच सिस्टमिक फंगीसाईडचा साईडचा वापर करायचा आहे जेणेकरून सिस्टमिक जर काम जर झालं तर आपल्या पिकावर या ठिकाणी थ्रीप्स रोग येणारच नाही आहे ये। त्यामुळे आपल्याला त्याचा विशेष फायदा होणार आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचं काम करा जेणेकरून थ्रिप्स येऊ नये यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजे ते कसे चेक केले पाहिजेन किंवा त्यावरती कोणकोणते औषध आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहिली मित्रांनो अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र